जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे सध्या स्थितीत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण नव्वद टक्क्यांच्या वर आहे विशेष म्हणजे दहा मे पासून सोळा मे पर्यंत संपूर्ण आठवड्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवशी जास्त राहिली आहे संपूर्ण आठवड्यात तब्बल सात हजार तीनशे एक्केचाळीस जणांनी कोरोनावर मात केली असून अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडतीस जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले यात सोमवार दिनांक दहा मे रोजी एक हजार दहा जण कोरोनामुक्त आणि पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर जणांचे अहवाल निगेटिव्ह आले अकरा मे रोजी एक हजार एकशे सत्तावीस जण बरे व सहा हजार एकशे साठ जण निगेटिव्ह बारा मे रोजी एक हजार दोनशे एकतीस जण बरे व सात हजार तीनशे एकोणसत्तर अहवाल निगेटिव्ह आले सोळा मे रोजी आठशे ब्याऐंशी जण कोरोनामुक्त तर सात हजार दोनशे सत्तर जणांचे अहवाल निगेटिव्ह आले गत चोवीस तासात जिल्ह्यात सहाशे नव्याण्णव जण पॉझिटिव्ह तर आठशे ब्याऐंशी जण कोरोनामुक्त झाले असून पंधरा जणांचा मृत्यू झाला यात दोन मृत्यू नांदेड आणि नागपूर येथील आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खाजगी रुग्णालयातील पाच मृत्यू आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण सात हजार सहाशे एकोणसत्तर जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले यापैकी सहाशे नव्याण्णव जण नव्याने पॉझिटिव्ह तर सात हजार दोनशे सत्तर जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले चार हजार सातशे पाच रुग्ण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती दोन हजार दोनशे सत्याहत्तर तर गृह विलगीकरणात दोन हजार चारशे अठ्ठावीस रुग्ण आहेत तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सदुसष्ट हजार सातशे तीन झाली आहे चोवीस तासात आठशे ब्याऐंशी जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या एकसष्ट हजार तीनशे अठ्याहत्तर आहे तर जिल्ह्यात एकूण एक हजार सहाशे वीस मृत्यूची नोंद आहे